आशीर्वाद घेऊन नंतर मतदान करायला जाणार आहे तुमची दुसरी निवडणूक आहे लोकसभेची मागच्या वेळेला तुम्ही निवडून आला होता यावेळेला वेगवेगळी गणित होती काय सांगाल कसा विश्वास आहे तुम्हाला काय हे की खूप मेहनत केली खूप काम केले लोका भेट लोकांना भेटले लोकांना सांगितलं लोकांना दाखवलं की मी पाच वर्षात काय काय काम केलेलं आहे लोकांना पटवून दिलं की दहा वर्षामध्ये कोणत्याही जातीचा मुद्दा मी घेतलेला नाही आहे म्हणजे या शहराची जी ओळख होती निवडणुकीच्या वेळी सर्व जात धर्म हे सगळं काढायचं ते मी नाही काढल्यामुळे दुसऱ्या उमेदवारांनाही ती संधी मिळाली नाही तेही मग विकासाच्या बाबतीत बोलू लागले हे एक मोठा परिवर्तन आहे मला असं वाटतं आणि एक पॉझिटिव्ह चेंज आहे आ, आता मतदान कुणाला करायचं आ, हे लोकांवर अवलंबून असतात आणि लोकशाहीमध्ये जे राजे असतात ते आपली जनता असतात आता ते काय ठरवतील मला माहीत नाही आहे पण मी सर्व कॅन्डिडेट्सला शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की मे द बेस्ट मॅन विन दरवेळेला खान आणि बान असं राजकारण व्हायचं मात्र ह्यावेळेला ते राजकारण झालेलं दिसलं नाही मुस्लिम आणि हिंदू अशा पद्धतीचं जे हो होत होतं मात्र यावेळेला तुम्हाला असं सांगितलं जातं की हिंदू पट्ट्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याच्याबद्दल काय सांगाल कशी स्थिती काय हे की तुम्ही किती वर्ष हेच मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहे म्हणजे लोक इतक्या वेळेत नाही आहे की तुम्ही निवडणूक आली की सांगायचे की हे मुसलमान हे दलित हे मराठा हे हे ओबीसी हे म्हणजे एकाद निवडणूक तुम्ही वार हे करू शकता पण वारंवार ते तुम्ही करायला लागले तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतात की बाबा विकासाचे कामे तुम्ही काय केलेली आहे काय करणार आहे हे सगळे प्रश्न विचारतात आणि मला असं वाटतं की औरंगाबाद एक, एक वेगळं एक्सपेरिमेंट देशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सर्व जाती धर्माचे लोक आता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे